12 फरवरी को शहर के सुरेश भट्ट सभागृह में राजू बाग की ओर से रास्ता सुरक्षा हेतु मातृशक्ति साथ जाकर कार्यक्रम का आयोजन किया गया है। इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में कांचनताई गडकरी उपस्थित रहेंगी। इस कार्यक्रम में शामिल होने के लिए शहर के मान्यवरों ने लोगों से अपील की है। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी प्रकाश जमधड़े, उप विभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना। आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आमचे मित्र माननीय श्री राजू वाघ हे सामाजिक बांधिलकी जपत असताना मातृशक्तीचा जागर रस्ते अपघात मुक्त राहो प्रत्येक घर हा उपक्रम राबवत आहेत। या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय सौ कांचनताई गडकरी यांच्या हस्ते दिनांक 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर या ठिकाणी होत आहे। तरी आपण या ठिकाणी उपस्थित राहावे व या चळवळीत सहभागी व्हा ही आपणास नम्र विनंती। वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेचा मी राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोल घुमट आपणास नागपूरमधील सर्व महिलांना मी आवाहन करतो की सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये आपण बहुसंख्येने उपस्थित राहावं। या मेळाव्याचं उद्घाटन करणार आहेत माननीय कांचनताई गडकरी साहेबान आणि याचे मुख्य आयोजक आहेत मराठी साहित्य मंडळाचे विदर्भ संघटक राजेश वाघ। या मेळाव्यामध्ये प्रामुख्याने दोन विषय हाताळले जाणार आहेत, मातृशक्तीचा जागर आणि रस्ते अपघात मुक्त राहो हर घर। तर या दोन विषयांची जी सामाजिक चळवळ यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी, सर्व महिलांनी, भगिनींनी बहुसंख्येने तिथे उपस्थित राहावं असं मी आपणास नम्र विनंती करीत आहे। नमस्कार। सर्व भगिनींनो नमस्कार। मी सिद्धार्थ कुलकर्णी, विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष, मराठी साहित्य मंडळ आपणा सर्वांना आवाहन करतो की सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर येथे श्री राजू वाघ यांनी आयोजित केलेल्या मातृशक्तीचा जागर रस्ते अपघात मुक्त रहो प्रत्येक घर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही सामाजिक चळवळ यशस्वी करावी आणि सामाजिक बांधिलकी जपावी। या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय कांचनताई गडकरी करणार आहेत। चला तर मग 12 फेब्रुवारी 2024 दुपारी 12 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर। धन्यवाद। सर्व भगिनींना नमस्कार। मी लेखिका आणि निवेदिका रेखा शेळके संखे। सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर इथे श्रीयुत राजू वाघ यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, मातृशक्तीचा जागर रस्ते अपघात मुक्त राहो प्रत्येक घर। आपण सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहायचंय, सामाजिक बांधिलकी जपायची आहे आणि सामाजिक चळवळ यशस्वी करायची आहे। या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत सन्माननीय सौ कांचनताई गडकरी। चला तर मग कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजता।